हॅलो डियर स्टुडंट, वेलकम. सगळ्यात अगोदर आपण ऑडिओ सेटिंग कन्फर्म करूया. सगळ्यांना माझा क्लिअरली आवाज येतो आहे? आणि येत असेल तर लेट मी नो. व्हेरी गुड इव्हनिंग स्टुडंट. सगळ्यात अगोदर आपण ऑडिओ क्लिअर करून घेऊया. एम आय क्लिअरली ऑडिबल टू यू? इफ यस, देन रिप्लाय मी. ओके, सो सगळ्यांना आवाज क्लिअरली येतो आहे? बर, ठीक आहे. सो येस, ॲब्सोल्युटली. ओके, सो व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू धिस वंडरफुल सेशन ऑन अन अकॅडमी यूट्यूब चॅनल. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन इन दिस पर्टिक्युलर सेशन. हा सेशन खरंच खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या सेशनमध्ये आपण जो चॅप्टर डिस्कस करतो आहोत, दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर असू शकतो एम एस टी सी ई टी 2021 साठी. कारण या चॅप्टरमध्ये ओल्ड सिलॅबसला जर आपण कम्पेअर केलं तर दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. तर रेस्पिरेशन हा चॅप्टर ओल्ड सिलॅबसमध्ये 11th स्टँडर्डमध्ये होता, तर सर्क्युलेशन हा चॅप्टर 12th स्टँडर्डमध्ये होता. सो असा दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन न्यू सिलॅबसमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे या चॅप्टरमधील खूप सारे क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यामुळे हे सेशन तुमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द बेसिक इंट्रोडक्शन अबाउट दिस सेशन. सगळ्यात अगोदर माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे दिगंबर माळी आणि मी बायोलॉजी हा सब्जेक्ट अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मुलांना टीच करत आहे. आणि मी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ॲज अ प्लस एज्युकेटर म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांना एम एस टी सी ई टी 2021 साठी गाईड करतो आहे. अपार्ट फ्रॉम दिस, अनअकॅडमीचं जे प्लस सबस्क्रिप्शन आहे त्याबद्दल मी तुम्हाला समजावून सांगतो. अनअकॅडमीचं जे प्लस सबस्क्रिप्शन आहे ते तुम्ही जर घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला माझ्यासारखे 30+ टॉप एज्युकेटर्स अपकमिंग एम एस टी सी ई टी 2021 साठी गाईड करतील. त्यासोबतच 20+ बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत की ज्या तुम्हाला हेल्प करतील तुमचं एम एस टी सी ई टी 2021 टार्गेट अचीव करण्यासाठी. 350+ कोर्सेस अवेलेबल आहेत. 2000+ लेसन्स ऑलरेडी त्या ठिकाणी अपलोडेड आहेत, जे तुम्ही कधीही बघू शकता. आणि जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिगंबर लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय आहे, तर बेनिफिट असा आहे की 6 मंथचा जो प्लॅन आहे तो तुम्हाला अवेलेबल होईल 12,150 रुपीजमध्ये, तर 12 मंथचा प्लॅन तुम्हाला अवेलेबल होईल 14,850 रुपीजमध्ये जर तुम्ही माझा दिगंबर लाईव्ह हा कोड यूज केला तर. याबद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि एक लिंकसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता. एक सिंगल प्लस सबस्क्रिप्शन तुम्हाला सर्व सब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी चारही सब्जेक्टचे लेक्चर्स. आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर 3-4 एज्युकेटर्स किंवा त्यापेक्षा जास्त एज्युकेटर्स आहेत की जे तुम्हाला गाईड करतील अपकमिंग एम एस टी सी ई टी साठी. पुन्हा एकदा सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आता कुठले एज्युकेटर्स जनरली तुम्हाला हेल्प करणार आहेत अपकमिंग एम एस टी सी ई टी साठी, तर त्यामध्ये तुम्ही माझं नाव बघू शकता दिगंबर माळी. मी तुम्हाला बायोलॉजीसाठी गाईड करणार आहे. त्यासोबतच जगदीश वाघ सर असतील तुम्हाला केमिस्ट्रीसाठी. आणि बाकीचे एज्युकेटर्स सुद्धा आहेत की जे तुम्हाला डिफरंट सब्जेक्टसाठी प्रोव्हाइड केले जाणार आहेत की जे तुमचं एम एस टी सी ई टी 2021 प्रिपरेशन इझी करतील आणि नक्कीच तुमचं जे ड्रीम टार्गेट आहे ते अचीव करायला हेल्प करतील. प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी जो कोड इथे मी शो करतो आहे, दॅट इज दिगंबर लाईव्ह, हा सिंगल कोड यूज करून तुम्ही सर्व एज्युकेटर्सचे लेक्चर्स बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना डेली T20 फ्री प्रॅक्टिस टेस्ट सिरीजसाठी एनरोल करायचं आहे, ही टेस्ट सिरीज 2021 ॲज वेल ॲज 2022 दोघंही स्टुडंटसाठी आहे. तुम्ही या ठिकाणी त्याचे शेड्यूल बघू शकता. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे दररोज ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. त्या ठिकाणी तुम्हाला 20 मिनिट्समध्ये 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. अजूनही तुम्ही जर एनरोल केलं नसेल तर इमिजिएटली लगेच एनरोल करा, कारण की 5 ऑक्टोबरपासून ही सिरीज ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ही ॲब्सोल्युटली फ्री आहे. चलो, सो वी विल स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक, दॅट इज रेस्पिरेशन. सगळ्यात अगोदर स्टुडंट्स आपण हे समजायला हवं की रेस्पिरेशन का इम्पॉर्टंट आहे, राईट? सो सपोज
आपण रेस्पिरेशन मध्ये काय करतो, तर रेस्पिरेशन मध्ये आपण ऑक्सिजन इनहेल करतो, बरोबर आहे. ऑक्सिजनला आपण काय करतो, इनहेल करतो, आणि मग हा इनहेल केलेला ऑक्सिजन थ्रू रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फायनली कोणापर्यंत पोहोचतो, लंग्सपर्यंत पोहोचतो, राईट. आणि लंग्समध्ये खूप साऱ्या ब्लड कॅपिलरीज असतात, की ज्या ब्लड कॅपिलरीज मग त्या ऑक्सिजनला विथ द हेल्प ऑफ हिमोग्लोबिन, विथ द हेल्प ऑफ हिमोग्लोबिन बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या डिफरंट डिफरंट सेल्सपर्यंत ट्रान्सपोर्ट करतात, बरोबर आहे. सो आपण इनहेल केलेला ऑक्सिजन फायनली कुठे जाऊन पोहोचणार आहे, तर बॉडीमध्ये ज्या डिफरंट डिफरंट सेल्स आहेत त्या सेल्सपर्यंत पोहोचणार आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायला हवं की हा ऑक्सिजन नेमकं सेलपर्यंत कशासाठी जाणार आहे, किंवा त्याचं फायनल अल्टिमेट किंवा फायनल गोल काय असणार आहे, म्हणजेच आपल्याला रेस्पिरेशनचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा रेस्पिरेशन का इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ते समजून घ्यायला इझी होईल. ज्या पद्धतीने ऑक्सिजन हा थ्रू ब्लड वेसल्स विथ द हेल्प ऑफ हिमोग्लोबिन प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवला जाणार आहे, सिमिलरली आपण जे दररोज फूड कन्झ्युम करतो, राईट, हे फूड सिम्पल फॉर्ममध्ये ज्यावेळेस कन्व्हर्ट होतं तेव्हा हे सिम्पल फॉर्ममध्ये अवेलेबल असलेलं फूड सुद्धा विथ द हेल्प ऑफ ब्लड वेसल्स, विथ द हेल्प ऑफ ब्लड, ऑर यू कॅन से विथ द हेल्प ऑफ ब्लड कॅरिंग वेसल्स, की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी ब्लड प्रेझेंट आहे, ते ब्लड काय करणार आहे, ते ब्लड सुद्धा हे जे सिम्पल फूड आहे प्रत्येक सेलपर्यंत काय करणार आहे, ट्रान्सपोर्ट करणार आहे. सो असं अजून करूया की हा ऑक्सिजन ऑलरेडी पोहोचलेला आहे आणि हे सुद्धा फूड आहे की जे ऑलरेडी या सेलमध्ये आहे, तर होणार काय आहे, तर सेलमध्ये हा ऑक्सिजन या फूड सोबत कंबाईन होणार आहे, म्हणजेच आपण जे फूड कन्झ्युम केलेलं आहे त्या फूडचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. फूडचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. सो या ठिकाणी मी ते मेन्शन करतो, मी फूडचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. आणि बाळांनो, ऑक्सिडेशन फूडचं का गरजेचं आहे, जोपर्यंत फूडचं ऑक्सिडेशन होणार नाही तोपर्यंत आपल्याला फूडमध्ये जी एनर्जी आहे ती लिबरेट होणार नाही किंवा ती रिलीज होणार नाही. सो सिम्पली ऑक्सिजन कशासाठी गरजेचं आहे, तर ऑक्सिजन आपण जे काही फूड कन्झ्युम करतो त्या फूडचं ऑक्सिडेशन होण्यासाठी ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे. आणि फूडचं ऑक्सिडेशन का करायचं आहे, तर आपल्याला केमिकल एनर्जी रिलीज करायची आहे आणि ती केमिकल एनर्जी रिलीज केल्यानंतर आपली बॉडी तिला स्टोअर करत असतं इन द फॉर्म ऑफ ATP, राईट. सो दिस इज द फायनल गोल ऑफ रेस्पिरेशन. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की रेस्पिरेशन का इम्पॉर्टंट आहे. तर रेस्पिरेशनचा फायनल किंवा अल्टिमेट गोल काय आहे, तर आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी रेस्पिरेशन हे इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे किंवा इम्पॉर्टंट प्रोसेस आहे की जी आपल्या बॉडीमध्ये कॅरी आउट केली जाते. आय होप इज इट क्लिअर टू यू. सगळ्यांना क्लिअर झालंय रेस्पिरेशनचं फायनल अल्टिमेट एम काय आहे. सो आता आपण त्याची टेक्स्च्युअल जी डेफिनेशन आहे ती समजून घेऊया. रेस्पिरेशन इज बेसिकली अ बायोकेमिकल प्रोसेस, राईट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही एक बायोकेमिकल प्रोसेस आहे की ज्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, राईट, की ज्यामध्ये काय केलं जातं, ऑक्सिडेशन केलं जातं. कोणाचं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच काय, जे काही आपण दररोज फूड कन्झ्युम करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, किंवा जे काही आपण ज्यूस घेत असतो किंवा ड्रिंक करत असतो, काय म्हणूया आपण, डिफरंट डिफरंट फ्रूट ज्युसेस असतील किंवा डिफरंट डिफरंट काय म्हणूया आपण जे काही सॉफ्ट ड्रिंक्स असतील, तर त्यांच्यामध्ये जर काही कार्बोहायड्रेट्स असतील, काही शुगर्स असतील, तर सिम्पली त्या शुगर किंवा त्या कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन करण्यासाठी, ठीक आहे, ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन गरजेचा असतो, म्हणजेच रेस्पिरेशन ही प्रोसेस इम्पॉर्टंट असते. आणि हे सगळं काही होतं ऑर्डरली मॅनरमध्ये. कसं होतं, ऑर्डरली मॅनरमध्ये, म्हणजे एका पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये हे होत असतं. आणि हे झाल्यानंतर फायनली केमिकल एनर्जी ही काय केली जाते, लिबरेट केली जाते. लिबरेट केली जाते म्हणजे रिलीज केली जाते. केमिकल एनर्जी काय केली जाते, रिलीज केली जाते. आणि ती रिलीज झालेली केमिकल एनर्जी मग आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केली जात असते इन द फॉर्म ऑफ ATP, दॅट इज अडेनोसाईन ट्राय फॉस्फेट. सो व्हॉट इज द टेक्स्च्युअल डेफिनेशन, व्हेरी सिम्पल, इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन अन ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, दॅट इज अडेनोसाईन ट्राय फॉस्फेट. आय होप तुम्हाला क्लिअर झालंय की रेस्पिरेशनची डेफिनेशन कशा पद्धतीने आपण डिझाईन केलेली आहे किंवा कशा पद्धतीने टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे आणि त्याचा मिनिंग सुद्धा. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये, ते इक्वेशन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, राईट. ते इक्वेशन सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी बघा इक्वेशन काय दिलंय, C6H12O6
म्हणजेच काय दिलाय? तर आपल्याला ग्लुकोज दिलाय. आता ग्लुकोजच का दिला? कारण आपण जे काही फूड कंझ्युम करतो त्याचा सिंपल फॉर्म हा ग्लुकोज असतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज दिलेला आहे. राईट, त्यामध्ये कोण मिक्स झालंय किंवा कोण ऍड झालंय? ऑक्सिजन ऍड झालंय की जो आपण ऑलरेडी इनहेल केलेला आहे. त्याचे किती मॉलिक्युल्स आहेत? 6 मॉलिक्युल्स आहेत. सो हे झाले तुमचे रिॲक्टंट किंवा हे झाले रॉ मटेरियल रेस्पिरेशनसाठीचे. आता त्यापासून प्रॉडक्ट काय तयार होतात? सगळ्यात पहिले तयार होतं कार्बन डायऑक्साईड की जो एक बाय प्रॉडक्ट आहे. राईट, की जो एक बाय प्रॉडक्ट आहे आणि तो आपण काय करत असतो? एक्झेल करत असतो किंवा थ्रू नॉस्ट्रल्स बाहेर टाकत असतो. हा बाय प्रॉडक्ट आहे, बॉडीमध्ये त्याचा यूज होत नाही. त्यासोबतच वॉटर तयार होतं. हे वॉटर बॉडीमध्ये ज्या डिफरंट डिफरंट बायोकेमिकल प्रोसेस आहेत त्या ठिकाणी रिसायकल केलं जातं किंवा त्या ठिकाणी यूज केलं जातं. सो रिसायकल केलं जाणार आहे किंवा त्या ठिकाणी ते यूज केलं जाणार आहे. डिफरंट बायोकेमिकल प्रोसेसेसच्या बॉडीमध्ये होतात त्या ठिकाणी. आणि फायनली जे आपल्याला गरजेचं आहे किंवा जे डेली लाईफमध्ये आपल्याला रिक्वायर्ड असतं, दॅट इज फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. सो टोटल 38 मॉलिक्युल्स ATPचे तयार होतात. हा नंबर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. एक ग्लुकोज मॉलिक्युल, सिंगल ग्लुकोज मॉलिक्युल प्रोड्युसेस 38 ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट ATP. राईट, सो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं जाऊ शकतं. आणि हे जे इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, सो प्रत्येकाचे किती किती मॉलिक्युल्स हे सुद्धा लक्षात ठेवा. यावर आपण अपकमिंग सेशनमध्ये MCQ पण सोडवत आहो, त्यामुळे हे इक्वेशन पुढे आपल्याला लागणार आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना रेस्पिरेशनची डेफिनेशन आणि त्याचं इक्वेशन क्लिअर झालं असेल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सो कोण जॉईन झालंय आपल्यासोबत? सगळ्यांची नावं एकदा घेऊया फटाफट. आपल्यासोबत जॉईन झालाय नेहा, त्यानंतर जान्हवी, त्यानंतर संतोष, भाग्यश्री, समृद्धी, गौरी, ईश्वरी, साहिल, ऋषिकेश, निखिल, त्यानंतर स्टेटस, ओके साई, त्यानंतर बरेच विद्यार्थी आहेत. सगळ्यांची नावं मी या ठिकाणी नाही घेऊ शकत. त्यानंतर आदित्य आहे. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. चलो लेट अस मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आता रेस्पिरेशन ही प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी जे डिफरंट डिफरंट ऑर्गन्स असतात इन्वॉल्ड, सो ते जे काही ऑर्गन्स आहेत किंवा जे काही रेस्पिरेटरी सर्फेसेस आहेत त्यांचे काय फीचर्स असले पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक असायला पाहिजे की जेणेकरून रेस्पिरेटरी एक्सचेंज म्हणजेच गॅसियस एक्सचेंज इझी होईल. सो ते फीचर्स आता या ठिकाणी आपण डिस्कस करूया. हे ऑलरेडी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. त्यातलं पहिलं फीचर आहे की इट शुड बी मॉइस्ट. तो रेस्पिरेटरी सर्फेस की जो गॅसियस एक्सचेंज किंवा रेस्पिरेटरी एक्सचेंज परफॉर्म करणार आहे तो मॉइस्ट असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, इट शुड हॅव ए लार्जर सर्फेस एरिया. तुम्ही जर आपली रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली तर या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जे डिफरंट डिफरंट ऑर्गन्स आहेत बऱ्यापैकी लार्ज सर्फेस एरिया ते कव्हर करतात. त्यामध्ये आपण स्पेशली लंग्सबद्दल बोलू शकतो. आपले जे लंग्स आहेत ते तर प्रचंड प्रमाणामध्ये सर्फेस एरिया कव्हर करतात, त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट फीचर आहे रेस्पिरेशनसाठी. त्यानंतर जे काही रेस्पिरेटरी सर्फेसेस असणार आहेत ती पहिली गोष्ट म्हणजे थीन असायला पाहिजे आणि हायली वॅस्क्युलर असणं फार गरजेचं आहे. हायली वॅस्क्युलर कशासाठी? वॅस्क्युलरचा मिनिंग काय होतो? तर वॅस्क्युलरचा मिनिंग होतो की लार्ज ब्लड सप्लाय, खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ब्लड सप्लाय पाहिजे. कशासाठी? कारण की जो आपण ऑक्सिजन इनहेल करणार आहोत तो ऑक्सिजन आपल्याला डिफरंट डिफरंट जे काही लोकेशन्स आहेत किंवा ज्या सेल्स आहेत बॉडीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सो ॲज अ कॅरियर म्हणून आपल्याला ब्लड गरजेचं आहे. त्यामुळे जो काही रेस्पिरेटरी सर्फेस असणार आहे तो व्हॅस्क्युलर असणं गरजेचं आहे. अँड वन मोर इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इट शुड बी परमिएबल टू अलो एक्सचेंज ऑफ गॅसेस. जो काही रेस्पिरेटरी सर्फेस आहे तो कसा असायला पाहिजे? परमिएबल असायला पाहिजे. त्याने एंट्रीज दिल्या पाहिजे भरपूर जे काही गॅसेस असतील त्यांच्यासाठी आणि जे काही न्यूट्रिएंट्स असतील त्यांच्यासाठी, सो दॅट एक्सचेंज ऑफ गॅसेस कॅन अकर कम्फर्टेबली. आय होप तुम्हाला सगळ्यांना रेस्पिरेटरी सर्फेसेसच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या क्लिअर झाल्या असतील. इट शुड बी मॉइस्ट, इट शुड हॅव लार्ज सर्फेस एरिया, इट शुड बी थीन, इट शुड बी हायली वॅस्क्युलर, अँड वन मोर पॉईंट, इट शुड बी परमिएबल इनफ टू अलो एक्सचेंज ऑफ गॅसेस. क्लिअर? सो आता आपण रेस्पिरेशनचे पॅरामीटर्स प्लांट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये डिस्कस करूया आणि त्यानंतर मग MCQ सेशन आपण कंडक्ट करणार आहोत झालेल्या थेरी टॉपिक्सवर. गॅसियस एक्सचेंज जे प्लांट्समध्ये होतं, इस्पेशली टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स जे असतात त्यांच्यामध्ये ते होण्यासाठी काही एअर स्पेसेस रिस्पॉन्सिबल असतात आणि या एअर स्पेसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, त्यांना आपण स्टोमॅटा असं म्हणतो. व्हॉट आर स्टोमॅटा? व्हेरी सिम्पल, स्टोमॅटा आर नथिंग बट द पोर्स विच आर प्रेझेंट ऑन द लीव्ज अँड यंग स्टेम. प्लांट्समध्ये खूप सारे पोर्स असतात की जे गॅसियस एक्सचेंजसाठी रिस्पॉन्सिबल असतात, त्यांना आपण स्टोमॅटा असं म्हणतो. त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जिथे गॅसियस एक्सचेंज परफॉर्म केलं जातं. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत की जे काही वुडी
फ्लावरिंग प्लांट्स असतात, राईट, की ज्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वूड प्रेझेंट असतं, म्हणजेच ट्रीज किंवा श्रब्स आपण म्हणू शकतो. ट्रीज आकाराने बऱ्यापैकी मोठे असतात, श्रब्स आकाराने छोटे असतात. सो या ज्या ट्रीज आणि श्रब्स असतात यांच्यामध्ये सुद्धा जिथे बार्क असतात त्या ठिकाणी खूप सारे पोर्स असतात आणि ते पोर्स गॅसियस एक्सचेंजसाठी रिस्पॉन्सिबल असतात आणि त्या पोर्सला आपण लेंटी सेल्स असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? लेंटी सेल्स. तो सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला कशाबद्दल सांगितला, स्टोमॅटा सांगितला, आणि सेकंड पॉईंट जो मी तुमच्यासोबत डिस्कस करतो आहोत दॅट इज लेंटी सेल. दॅट इज व्हॉट? लेंटी सेल्स. आता वन मोर थिंग, जी प्लांटमध्ये गॅसियस एक्सचेंजसाठी किंवा काय म्हणूया आपण ट्रान्सपिरेशन जे करतं दॅट इज क्युटिकल. दॅट इज क्युटिकल विच इज नॉट मेन्शन इन द टेक्स्ट बुक, पण तुम्ही ते लक्षात ठेवा की क्युटिकल इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपिरेशन. इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट? ट्रान्सपिरेशन. ओके, सो दीज आर द थ्री इम्पॉर्टंट पार्ट्स प्रेझेंट इन द प्लांट रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपिरेशन अँड फ्यू ऑफ देम आर रिस्पॉन्सिबल फॉर गॅसियस एक्सचेंज. सो सगळ्यात पहिले स्टोमॅटो तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर लेंटी सेल्स लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना गॅसियस एक्सचेंज प्लांटमध्ये कसं होतं हे क्लिअर झालं असावं, राईट? आणि जर क्लिअर झालं असेल तर लेट मी नो. चलो आता आपण गॅसियस एक्सचेंज प्लांट्समध्ये डिस्कस केलंय, यानंतर ॲनिमल्समध्ये ते कसं होतं त्याबद्दल डिस्कस करूया. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे पेज नंबर 154 वर, तर त्या ठिकाणी तीन कॉलम्स तुम्हाला बघायला मिळतील. जो पहिला कॉलम आहे तो पहिला कॉलम तुम्हाला ऑर्गॅनिझम्सची नावं दाखवतोय, दुसरा कॉलम तुम्हाला सांगतोय त्यांचं हॅबिटॅट म्हणजे ते ऑर्गॅनिझम्स कुठे राहतात किंवा त्यांचं नेचर काय आहे, आणि थर्ड जो कॉलम आहे दॅट इज शोईंग रेस्पिरेटरी सर्फेसेस किंवा रेस्पिरेटरी ऑर्गन. ते ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन करण्यासाठी कुठला सर्फेस यूज करतात किंवा कुठला ऑर्गन यूज करतात त्यासाठी हा एक इम्पॉर्टंट टेबल आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की हा टेबल प्रचंड महत्त्वाचा आहे, ठीक आहे? त्यामुळे तुम्ही या टेबलला व्यवस्थितपणे प्रिपेअर करा, कारण की या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचे चान्सेस प्रचंड आहेत. त्यामुळे यातूनच तुम्हाला MHT CET क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात याची पॉसिबिलिटी आहे. सो आपण आता यातले काही ॲनिमल्स आणि त्यांचे हॅबिटॅट आणि रेस्पिरेटरी ऑर्गन्स डिस्कस करूया. सगळ्यात अगोदर बघूया प्रोटिस्ट, स्पंजेस आणि सिलेंटरर्स. सो हे जे असतात हे तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत 11th स्टँडर्डमध्ये. सो हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे बेसिकली ॲक्वेटिक हॅबिटॅट शो करतात. ॲक्वेटिक म्हणजे हे प्युअरली पाण्यामध्ये राहणार आहेत, राईट? फक्त आणि फक्त पाण्यामध्ये राहतात आणि रेस्पिरेशनसाठी ते त्यांचा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा यूज करतात. सो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कुठला ऑर्गॅनिझम आहे त्याचा हॅबिटॅट काय, हॅबिटॅट सोपं आहे, पण रेस्पिरेटरी सर्फेस किंवा रेस्पिरेटरी ऑर्गन जो तो ॲनिमल यूज करतो तो ऑर्गन किंवा तो सर्फेस तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. सो प्रोटिस्ट, स्पंजेस आणि सिलेंटरर्स हे प्लाझ्मा मेम्ब्रेन यूज करतात. कशासाठी? रेस्पिरेशनसाठी. त्यानंतर फ्लॅटवर्म जर तुम्ही बघितले, ठीक आहे, त्यामध्ये प्लॅनरियन्स असतील, ॲनॅलिड्स असतील, ज्यामध्ये आपण स्पेसिफिकली एन्झाईम्स घेऊ शकतो, अर्थवर्म, नेरेसिस किंवा लीचचं. सो हे काही यातले काही ॲक्वेटिक असतात आणि काही सेमी ॲक्वेटिक असतात. सेमी ॲक्वेटिक याचा अर्थ असा की काही लँडवर राहतात म्हणजे जमिनीवर राहतात आणि काही पाण्यामध्ये राहतात. सो दॅट इज कॉल्ड सेमी ॲक्वेटिक, म्हणजे तुम्ही त्यांना ॲम्फिबियन्स पण म्हणू शकता. आणि ते बेसिकली प्लाझ्मा मेम्ब्रेन यूज करतात रेस्पिरेशनसाठी किंवा त्यांचा जो बॉडी सर्फेस आहे रेग्युलर दॅट इज मॉइस्ट स्किन त्याचा यूज करून रेस्पिरेशन परफॉर्म करतात. क्लिअर झालंय? ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असावं. डन. त्यानंतर आपण इन्सेक्ट बद्दल बोलूया. जे इन्सेक्ट असतात ते बेसिकली टेरेस्ट्रियल असतात, जमिनीवरच राहतात आणि ते त्यांची ट्रॅकियल ट्यूब्स किंवा स्पिरॅकल्स यूज करतात. तुम्हाला सगळ्यांना कॉक्रोच माहिती असेल, सो कॉक्रोचचं एक्झाम्पल तुम्ही यामध्ये घेऊ शकता, राईट? कॉक्रोच तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे 11th स्टँडर्डमध्ये. सो कॉक्रोच बेसिकली त्यांच्या ट्रकियल ट्यूब्स आणि स्पिरॅकलच्या हेल्पने रेस्पिरेशन करतात. त्यानंतर अरॅक्निड्स लाईक स्पायडर्स आणि स्कॉर्पियॉन्स जे आहेत, सो अरॅक्निड्स जे स्पायडर्स आहेत किंवा स्कॉर्पियॉन्स आहेत ते बेसिकली टेरेस्ट्रियल असतात आणि ते यूज करतात बुक लंग्सचा. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बुक लंग हा कन्सेप्ट कदाचित नवीन असेल. लंग्स तुम्हाला माहिती, त्यांना आपण फुफ्फुसं असं म्हणतो. आता हे बुक लंग काय भानगड आहे, राईट, किंवा काय कन्सेप्ट आहे हा? तर बुक लंग म्हणजे जे स्पायडर्स असतात किंवा जे स्कॉर्पियॉन्स असतात त्यांच्यामध्ये जे रेस्पिरेटरी सर्फेसेस असतात ते ऍक्च्युली जर एखादं बुक असेल आणि ते क्लोज केल्यानंतर त्याचे जे स्टॅक्स तयार होतात, बघा त्याचे जे पेजेस तयार होतात, पेजेस, तर ते क्लोज बुकचे पेजेस कसे दिसतात नाही का, ओव्हरलॅप असतात किंवा स्टॅक्स सारखे असतात, अगदी तसंच जर तुम्ही यांचे लंग्स बघितले आणि त्याचा जर टीएस काढला तर तो टीएस तुम्हाला क्लोज बुक सारखा दिसतो किंवा त्याची पेजेस क्लोज असतील किंवा स्टॅक तयार झालेले असतील अगदी तसे दिसतात, म्हणून याला बुक लंग असं म्हटलं जातं. आणि बुक लंग्स जे असतात ते बेसिकली इंटरनल असतात, हे प्रॉपरली लक्षात ठेवा. ते कसे असतात?
इंटरनल असतात. क्लिअर झालंय? ओके. त्यानंतर तुम्हाला बघा इथे बुक गिल्स पण दिसत आहेत. सो सिमिलर कन्सेप्ट आहे. बुक लंग्स आणि बुक गिल्स हे दोघंही सर्फेसेस रेस्पिरेशनसाठी यूज होतात. सो इंटरनल जर बुक लंग्स असतील तर बुक गिल्स हे एक्सटर्नल असतात. कसे असतात? एक्सटर्नल असतात. इज इट क्लिअर टू यू? आर यू क्लिअर विथ दिस? सगळ्यांना कळालंय का की बुक लंग्स आणि बुक गिल्स या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? इज इट क्लिअर टू यू? ओके. चलो आता आपण पुढे जाऊया. पुढचे कुठले अॅनिमल्स आहेत? अँपिबियन्स आहे, टॅडपोल ऑफ फ्रॉग, त्यानंतर सॅलमेंडर्स, न्यूड्स, हे ॲक्वेटिक आहेत, ते एक्सटर्नल गिल्स यूज करतात. फिश युजेस इंटरनल गिल. त्यानंतर रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल्स लंग्स यूज करतात. आणि टर्टल्स जे आहेत ते टर्टल्स यूज करतात क्लोका. क्लोका लक्षात ठेवा, थोडंसं वेगळं नाव आहे. आणि काय म्हणूया आपण, थोडंसं लक्षात ठेवायला पण थोडंसं काय म्हणूया आपण, युनिक आहे क्लोका. राईट? ते क्लोका लक्षात ठेवा, हे टर्टल्स शो करतात. कोण शो करतात? टर्टल. टर्टल्स क्लोकाचा यूज करून ऍक्च्युली काय म्हणूया आपण, रेस्पिरेशन परफॉर्म करतात. तर क्लोका काय असतं? तो क्लोका बेसिकली एक कॉमन चेंबर आहे की जिथे काय म्हणूया आपण, इंटेस्टिनल, युरिनरी जे काही किंवा जेनेटल ट्रॅक्स असतात, ते जेनेटल ट्रॅक्ट, युरिनरी ट्रॅक्ट, इंटेस्टिनल ट्रॅक्ट टर्टल्समध्ये या चेंबरमध्ये ओपन होता क्लोकामध्ये. म्हणून त्याला क्लोका असं म्हणतात किंवा क्लोका हा त्याच्यामध्ये एक युनिक फीचर आहे. आय होप सगळ्यांना थेअरी क्लिअर झाली आहे. आपण इमिजिएटली आता त्याच्यावरती जी काही थेअरी आत्तापर्यंत आपण डिस्कस केली यावरचे एमसीक्यू सॉल्व करणार आहोत. सो आर यू रेडी फॉर द सॉल्विंग एमसीक्यू? ओके. सगळ्यात पहिला एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हाला प्रत्येक एमसीक्यू सॉल्व करण्यासाठी मी 20 सेकंड प्रोव्हाइड करणार आहे आणि तुम्हाला इमिजिएटली त्याचा आन्सर द्यायचं आहे. सो हा फर्स्ट एमसीक्यू तुमच्या समोर दिसत असेल. जो काही थिअरी टॉपिक आपण आता कव्हर केला आहे त्यावरचेच एमसीक्यू आहेत, त्यामुळे तुम्हाला ते सोडवायला थोडे इझी वाटते. राईट? ओके. चलो, हिअर इज द फर्स्ट एमसीक्यू. रेस्पिरेशन इज अ डॅश डॅश प्रोसेस. कोण पहिले आन्सर देत आहे बघूया. ओके, व्हेरी गुड. अनिकेत, यू आर फर्स्ट. त्यानंतर शुभम, यू आर सेकंड. व्हॉट अबाउट अदर स्टुडंट्स? कन्फ्यूज? व्हेरी सिम्पल, व्हेरी गुड. देवयानी, निकुंभ, त्यानंतर नेहा, स्टेटस, शुभम. ओके, व्हेरी गुड, करेक्ट. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर करेक्ट. व्हेरी सिम्पल, आपण डेफिनेशनमध्ये डिस्कस केलंय की रेस्पिरेशन ही एक बायोकेमिकल प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे? बायोकेमिकल प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण ऑर्गॅनिक जो मॅटर असतो किंवा जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो त्याचं ऑक्सिडेशन करतो आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर ऑर्डरली मॅनरमध्ये की त्यापासून आपण केमिकल एनर्जी रिलीज करतो की जी स्टोअर केली जाते एटीपीच्या फॉर्ममध्ये. रेडी? व्हेरी गुड. सेकंड एमसीक्यू, फॉस्फोरायलेशन ऑफ एडीपी, कन्व्हर्ट इट इनटू. जर एडीपीचं फॉस्फोरायलेशन झालं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं असं विचारलंय तुम्हाला. चलो, कोणाचा आन्सर फटाफट बरोबर येतोय बघूया आपण. ग्रेट, ग्रेट. ओके, काही जण बी म्हणतायत, काही जण डी म्हणतायत. तर बी आणि डी मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालंय. आय थिंक तुम्हाला फॉस्फोरायलेशनचा मिनिंग कदाचित माहिती नसावा. ठीक आहे, आपण तो क्लिअर करूया, वेळ संपलाय. एडीपी आहे. एडीपी मीन्स व्हॉट? एडीपी मीन्स ॲडेनोसाईन डायफॉस्फेट. राईट? ॲडेनोसाईन डायफॉस्फेट. हा जो ॲडेनोसाईन डायफॉस्फेट, याचं आपल्याला फॉस्फोरायलेशन करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, फॉस्फोरायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ फॉस्फेट, ॲडिशन ऑफ फॉस्फेट. सो यामध्ये जेव्हा मी फॉस्फेट ऍड करेल, आयपी लिहितोय मी त्याला, दॅट इज इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ज्यावेळेस मी यामध्ये फॉस्फेट ऍड करेल तर त्यावेळेस मला मिळणार आहे एटीपी, म्हणजेच काय? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. डायफॉस्फेट आहे ना, म्हणजे त्याच्याकडे दोन फॉस्फेट आहेत. किती फॉस्फेट आहेत? दोन. आणि त्यामध्ये मी एक फॉस्फेट अजून ऍड करतोय, म्हणजे किती फॉस्फेट झाले? तीन फॉस्फेट झाले. सो ॲडेनाईन, राईट? आणि त्याच्यामध्ये तीन फॉस्फेट. अशा पद्धतीने असं स्ट्रक्चर जे तयार होईल त्याला आपण ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणणार. त्यामुळे या क्वेश्चनसाठी करेक्ट चॉईस असणार आहे डी ऑप्शन. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. इन रेस्पिरेशन ऑर्गॅनिक कंपाऊंड आर डॅश डॅश टू रिलीज केमिकल एनर्जी. ज्यांनी सेशन व्यवस्थित अटेंड केलंय त्यांना या सर्व क्वेश्चनचे आन्सर्स जमणार आहेत. एक सुद्धा क्वेश्चन त्यांना डिफिकल्ट वाटणार नाही. चलो, कोण देत आहे फटाफट आन्सर बघूया. हो किंग, तुझं आन्सर चुकलं होतं, तू बी सबमिट केलं होतं. प्रीतीने सगळ्यात अगोदर आन्सर दिलाय. ओके, वरद, शुभम, अनिकेत. ओके, सगळ्यांची उत्तरं आता माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. सो इन रेस्पिरेशन ऑर्गॅनिक कंपाऊंड आर डॅश डॅश. व्हेरी सिम्पल, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड काय केले जातात? ऑक्सिडाइज केले जातात. कशासाठी? टू रिलीज केमिकल एनर्जी, टू लिबरेट द केमिकल एनर्जी विच इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि मग ही एटीपी आपण नंतर यूज करत असतो डिफरंट डिफरंट वर्कसाठी किंवा डिफरंट
काय म्हणूया आपण डेली प्रोसेसेस असतात त्यांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की इक्वेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारले जातात आणि हा एक इक्वेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला या ठिकाणी जी ब्लँक दिसते किंवा ज्या ठिकाणी डॅश दिसतोय ती स्पेस फिलअप करायची आहे करेक्ट आन्सर ने. सो C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन गिव 6 CO2 प्लस डॅश 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 प्लस 38 ATP. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल, ग्रेट. ओके, सो फ्यू आर सेईंग ऑक्सिजन, फ्यू आर सेईंग H2O, फ्यू आर सेईंग 5H2O, 6H2O, 4H2O, ABCD. सर्वच कन्फ्युजन दिसत आहे बऱ्याच जणांचं. एवढा सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही आहे. राईट, सो बाळांनो या ठिकाणी जी काही एम्प्टी स्पेस आहे ती फिलअप करण्यासाठी तुम्हाला सिम्पली 6H2O या ठिकाणी दाखवावे लागतील. ही इक्वेशन आहे किंवा हे इक्वेशन आहे कसलं, रेस्पिरेशनचं इक्वेशन आहे. त्यामुळे या क्वेश्चनसाठी, या क्वेश्चनसाठी करेक्ट आन्सर काय येणार आहे, 6H2O म्हणजेच काय, तर बी ऑप्शन विल बी द करेक्ट चॉईस. इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. सो C6H12O6 त्यामध्ये ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे ग्लुकोजचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होईल आणि हा कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर मॉलिक्युल तयार होईल. वॉटर मॉलिक्युल किती तयार होतील, 6 तयार होतील. हे जास्त कन्फ्युजिंग आहे, काही जण 5 म्हणतायत, काही जण 4 म्हणतायत, तर ते कन्फ्युजन होता कामा नये. 6 इज द करेक्ट आन्सर. सो 6 वॉटर मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस्ड विच आर युज्ड फॉर डिफरंट केमिकल प्रोसेसेस इन साइड द बॉडी आणि 38 ATP. त्यामुळे बी ऑप्शन, सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट चॉईस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. इन फिश रेस्पिरेशन टेक प्लेस थ्रू, फिश मध्ये रेस्पिरेशन होण्यासाठी कुठला रेस्पिरेटरी सर्फेस किंवा ऑर्गन यूज केला जातो. फिश ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं, एक टेबल तुम्हाला दिला होता, त्या टेबलमध्ये तुम्हाला खूप सारे रेस्पिरेटरी सर्फेसेस किंवा ऑर्गन्स मेन्शन केलेले होते, त्यापैकी तुम्हाला करेक्ट आन्सर निवडायचं होतं. गुड ज्ञानदा, यू आर राईट, व्हेरी गुड. मोस्ट ऑफ स्टुडंट आर करेक्ट बिकॉज दे हॅव सिलेक्टेड बी ऑप्शन. ऍब्सोल्युटली करेक्ट, फिश इंटरनल गिल्सचा यूज करतात रेस्पिरेशनसाठी, बरोबर आहे. सो फिश कसला यूज करतात, इंटरनल गिल्स, व्हेरी गुड. चलो लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. लिम्युलस यूज डॅश डॅश फॉर गॅस एक्सचेंज. लिम्युलस कुठला रेस्पिरेटरी सर्फेस यूज करतात गॅस एक्सचेंजसाठी किंवा गॅसियस एक्सचेंजसाठी. सो हियर इज द टायमिंग, ग्रेट. तुम्हाला सगळ्यांना जर थीम आवडली असेल तर लाईक बटन हिट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर प्लस सबस्क्रिप्शनचा विचार करणार असाल तर प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक कोड दिलेला आहे, तो यूज करा. आणि एक छोटीशी अनाउन्समेंट तुमच्या सगळ्यांसाठी आहे. ओके, टाइम संपलेला आहे, अनाउन्समेंट करून देतो आणि मग तुम्हाला आन्सर सांगतो. दररोज सकाळी माझे अन अकॅडमीवर स्पेशल लेक्चर्स असतात, राईट. हे स्पेशल लेक्चर्स ॲब्सोल्युटली फ्री असतात आणि ते तुम्ही अटेंड करू शकता 10 वाजता, मॉर्निंग 10 एव्हरी डे. ठीक आहे, दररोज सकाळी 10 वाजता असतात. तुमचा MSTCET 2021 साठी जो काही सिलॅबस असणार आहे त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स दररोज मी स्पेशल लेक्चर्समध्ये कव्हरअप करत असतो. त्यासोबतच माझे प्लस लेक्चरसुद्धा असतात, राईट. ते प्लस लेक्चरसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. कोड मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला आहे, तो यूज करून तुम्ही माझे प्लस ॲज वेल ॲज स्पेशल लेक्चर्स. स्पेशल लेक्चर्स करायला काही हरकत नाही आहे, ते ॲब्सोल्युटली फ्री आहे, कोणीसुद्धा एक्सेस करू शकतं. तुमच्यापैकी ज्यांना इच्छा असेल MSTCET 2021 चांगला स्कोर बायोलॉजीमध्ये आणायचा असेल तर स्पेशल लेक्चर्स अटेंड करायला विसरू नका. दररोज सकाळी 10 वाजता अन अकॅडमीचं जे लर्निंग ॲप आहे तिथे तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. खूप सारे विद्यार्थी असतात, सो तुम्ही का कोणाशी वाट बघताय, ठीक आहे. सो तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर लगेच इमिजिएटली अन अकॅडमीचं लर्निंग ॲप इन्स्टॉल करा आणि माझ्यासोबत कनेक्ट व्हा, आणि तिथे मला फॉलो करायला विसरू नका. लिम्युलस हा जो काही ऑर्गॅनिझम आहे तो ॲक्च्युली बुक गिलचा यूज करतो. कशासाठी, गॅसियस एक्सचेंजसाठी. जो टेबल दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये तो टेबल प्रॉपरली प्रिपेअर करा. कोणीतरी क्वेश्चन विचारलाय, नेहाने क्वेश्चन विचारलाय, नेहा चौधरीने, की सर 2021 2020 बुक चालेल ना. नेहा, मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की जर तुम्ही 2021 प्रिपेअर करता आहात तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही सिम्पली 2021 जे टेक्स्टबुक आहे तेच रेफर करा. याचं कारणच असं आहे, कारण तुमचं जे 2021 टेक्स्टबुक आहे त्यामध्ये खूप सारे नवीन कन्सेप्ट ॲड झालेले आहेत आणि प्रोबॅबिलिटी आहे की त्यांच्यावरच तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तुम्ही जर 2020 बुक रेफर केलं तर तुमचे खूप सारे क्वेश्चन्स मिस होऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेल की तुम्ही 2021 टेक्स्टबुक रेफर करा, 2020 करू नका. क्लिअर, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. अर्थवॉर्म युजेस डॅश डॅश फॉर रेस्पिरेशन.
अर्थवर्म रेस्पिरेशन साठी काय यूज करतात? हॅलो सुरेखा, गुड इव्हिनिंग. चला क्वेश्चनचा आन्सर द्या. अर्थवर्म यूज डॅश डॅश फॉर रेस्पिरेशन. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? अर्थवर्म, फ्लॅटवर्म माहिती आहे सगळ्यांना, फ्लॅटवर्म मध्ये अर्थवर्म येतात. सो व्हेरी सिम्पल, द करेक्ट आन्सर इज, व्हेरी गुड, मोस्ट ऑफ द स्टुडंट आर करेक्ट, यू आर राईट नेहा, त्यानंतर शुभम, स्टेटस, जान्हवी, नेहा, भरपूर नेहा आहेत, ऍक्च्युली 3 नेहा आहेत, नेहा चौधरी, नेहा पाटील आणि नेहा देवतळे. ओके गीता, व्हेरी गुड, यू ऑल आर करेक्ट. द करेक्ट आन्सर इज मॉइस्ट स्किन. द करेक्ट आन्सर इज व्हॉट? मॉइस्ट स्किन. अर्थवर्म युजेस मॉइस्ट स्किन, ऑर यू कॅन से द जनरल बॉडी सर्फेस. तो त्यांचा जो बॉडी सर्फेस असतो त्याचा यूज करून ते ऍक्च्युली रेस्पिरेशन परफॉर्म करतात. क्लिअर? ओके. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर डायरेक्टली थ्रू. युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे जे सिम्पल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणू शकतो आपण त्यांना, गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी कसला यूज करतात? ओके, व्हॉट इज द करेक्ट आन्सर? सगळ्यांना प्रश्न पडलाय कसला आन्सर, काय आन्सर द्यावं, राईट? तर बाळांनो, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, ठीक आहे, सो ते तुम्हाला जर डिफाईन करायचे असतील किंवा त्यांच्यासाठी जर रेस्पिरेटरी सर्फेसेस तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बेसिकली जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो त्याचा यूज करतात की जिथून गॅसेस एक्सचेंज. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे त्याच्यामध्ये एकच सेल असणार आहे, बरोबर आहे, सिम्पल एक सेल असणार आहे. सो स्वाभाविक आहे त्यांच्यामध्ये जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तिथूनच गॅसियस एक्सचेंज केलं जाईल, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतो, कारण की ते सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यामुळे बी ऑप्शन करेक्ट आहे, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, सो आय होप तुम्हाला आजचं जे सेशन आहे ते आवडलं असेल, राईट? सो आजच्या सेशनमध्ये आपण काय केलं रे, तर शॉर्टमध्ये रिकॅप करूया, शॉर्टमध्ये रिकॅप करूया. तर आजच्या सेशनमध्ये आपण एकच मिनिट हा, आपण आजच्या सेशनमध्ये काय केलं, तर आजच्या सेशनमध्ये आपण सगळ्यात अगोदर रेस्पिरेशनची डेफिनेशन समजून घेतली, त्यानंतर रेस्पिरेशनचं इक्वेशन समजून घेतलं, बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर आपण काय केलं, रेस्पिरेटरी सर्फेसेस जे असतात त्यांचे जे फीचर्स आहेत ते डिस्कस केले. 4 फीचर्स, मॉइस्ट पाहिजे, लार्ज सर्फेस एरिया हवा, थीन आणि हायली वॅस्क्युलर असायला पाहिजे आणि परमिएबल पाहिजे जेणेकरून गॅसेसचं एक्सचेंज होईल. त्यानंतर आपण प्लांट्समध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केले, एक स्टोमॅटा आणि एक म्हणजे लेंटिसेल्स, बरोबर आहे. स्टोमॅटा हे लिव्ज आणि स्टेम्स जे असतात, यंग स्टेम तिथे प्रेझेंट असतात, तर लेंटिसेल्स हे जे उडी प्लांट असतात त्यांच्यामध्ये जो बार्क असतो तिथे असतात. ॲनिमल्समध्ये हा टेबल आपण डिस्कस केला आणि या टेबल्समधले सगळेच्या सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेल की हा टेबल अगोदर प्रिपेअर करा. क्लिअर? या टेबल तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे. अभिषेक, ज्ञानदा, त्यानंतर शुभम, नेहा, सगळ्यांची नावं मी आता घेतली आहेत. ओके, सो आय थिंक सगळ्यांना आजचं सेशन आवडलं असेल. सो अजूनही तुम्हाला जर असंच इंटरेस्टिंग कंटेंट हवं असेल किंवा MSTCET 2021 प्रिपरेशन अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल, तर माझं अनअकॅडमीवरचं जे स्पेशल लेक्चर असतं 10:30 ते अटेंड करायला विसरू नका, राईट? तोपर्यंत सगळ्यांना बाय. नेक्स्ट यूट्यूब सेशनमध्ये आपण या पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. हा या चॅप्टरचा पार्ट फर्स्ट होता. नेक्स्ट यूट्यूब सेशनला आपण पार्ट सेकंडमध्ये पुढचे टॉपिक्स कव्हर अप करणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे, बाय.